आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे देशाची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीमध्ये तीन लाखांचा टप्पा देशात पार झालेला आहे देशामध्ये आत्तापर्यंत तीन लाख आठ हजार नऊशे त्र्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे तर गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे देशभरात आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक लाख चोपन्न हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मातही केली आहे भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा आता एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांवर पोहोचलाय तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय देशात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक झालेली आहे त्यामुळे संपूर्ण देशासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे बरोबर संपूर्ण देशासाठी चिंता वाढवणारी ही बातमी आहे मनाली बरोबर आहे कारण की ज्या पद्धतीने देशातील आकडेवारी जर बघितली आपण तर तीन लाखाचा टप्पा आज जी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती पार झालेला आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे जर गेल्या चोवीस तासातील आकडेवारी बघितली आपण तर त्यामध्ये अकरा हजारापेक्षा जास्त हे नवीन रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे धोका वाढत आहे अनेक ज्या पद्धतीनं नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांनी जी माहिती दिली देशातील पंधरा शहरामध्ये दे धोका अजूनही काम आहे मुंबई आणि यासारख्या पाच शहरांमध्ये जवळपास निम्मे देशातील रुग्ण आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या देशातील पंधरा शहरांमध्ये जर बघितलं तर आता विविध उपाययोजना तर सुरूच आहे पण याशिवायही अतिरिक्त काय उपाययोजना करता येतात यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे त्यासोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही मिळून कशा पद्धतीने ही संख्या कमी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत याच मुद्द्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येत्या सोळा आणि सतरा तारखेला सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की आता काय नवीन उपाययोजना केल्या जातात आणि कशा पद्धतीनं कोरोनाची संख्या कमी केली जाते हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणाले नक्कीच प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांच्या वर गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता आणि त्याचबरोबर दिलेल्या नियमांचं पालन करायचं तरच या कोरोना संक्रमणावर या प्रादुर्भावावर आपण मात करू शकणार आहोत वयात पुढच्या बातमीकडे नागपूर आणि औरंगाबाद मध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे नागपूरमध्ये काल दिवसभरामध्ये अठरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर नव्या रुग्णांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा देखील समावेश आहे नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या नऊशे एकोणचाळीस आणि त्यामध्ये सोळा रुग्णांचा मृत्यू देखील झालाय तर नागपुरात आत्तापर्यंत पाचशे सत्तर जण कोरोनामुक्त झालेले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा आज सकाळी सत्याऐंशी कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार सहाशे बावीस वर गेली आणि त्यापैकी चौदाशे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून एकशे पस्तीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता एक हजार सत्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलंय यामध्ये साठ पुरुष आणि सत्तावीस महिलांचा समावेश आहे त्यानंतर बातमी आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी चक्रीवादळ आलं कोकण रायगड या भागामध्ये अनेक राजकारण्यांनी दौरे केलेले आहेत आणि या दौऱ्याचं राजकारण सुरू झालंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर जात आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यानंतर चक्रीवादळावरून राजकारण चांगलंच तापलंय यामध्ये काँग्रेस पक्ष कुठेच नाही असं चित्र दिसायला नको म्हणून थोरातांचा दौरा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आणि या घडामोडीनंतर पुन्हा एकदा एक, एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परतो इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज एटीन लोकमत